तुम्ही शेंगदाण्याची चटणी खाल्ली असेल, तिळाची, खोबऱ्याची, कारळ्याची, जवसाची चटणी खाल्ली असेल, पण आज आपण 2 ते 3 महिने टिकणारी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी करतोय. बाजारामध्ये गेलं की आपण भाजीसोबत थोडासा कढीपत्ता 10-12 काडा घेऊन येतो, कारण फ्रीमध्ये मिळतो, आपल्याला फ्री घ्यायला आवडतंच. कारण कढीपत्ता आपल्या बऱ्याच भाज्यांमध्ये वापरला जातो, तो किती बहुगुणी आहे, त्याचे त्वचेसाठी, केसांसाठी किंवा डोळ्यांसाठी असे बरेच फायदे आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच कढीपत्त्याला आपण बहुगुणी म्हणतो, म्हणून आपण असा फ्रीमध्ये घेऊन येतो. पण आज मी 30 रुपयाचा भरपूर कढीपत्ता घेऊन आली आहे, कारण आज सरितास किचनमध्ये आपण कढीपत्त्याची चटणी करतोय. इतकी चवीला छान लागते ही चटणी, तुम्ही थोड्याशा दह्यामध्ये कालवून भाकरीसोबत खा, खूप छान लागेल. भातासोबत चटणी आणि तेल घालून खा, किंवा त्या चटणीमध्ये तेल घालून चपातीसोबत खा, खूप छान लागते. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे, त्यामुळे आत्ताच लाईक करा. रेसिपीला सुरुवात करूयात. तर कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. तर इथं मी जवळपास 2.5 ते 3 कप भरून कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर कढीपत्ता बाजारामधून आणला, त्याची मी पानं काढून घेतली, त्याला स्वच्छ धुवून आपण चाळणीवर निथळायला ठेवलेलं आहे. जितकं शक्य होईल तितकं पाणी याचं निथळून याला कोरडं करून घ्यायचं. आता थोड्या वेळासाठी आपण याला बाजूला ठेवून देऊयात. आता आपण बाकीचं साहित्य भाजून घेऊ. आता बाकीचं साहित्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 छोटा चमचा किंवा 2 अगदी छोटे चमचे तेल. आता कढीपत्ता बहुगुणी आहे, त्यामुळं तेलसुद्धा आपलं पौष्टिक हवं, त्यामुळं इथं मी सरितास किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. सरितास किचनची तेलं, कांदा, लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल चांगलं तापलं, आता यामध्ये घालायची 2 मोठे चमचे उडदाची डाळ, आणि ही डाळ आपल्याला मंदाचेवर छान खमंग हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायची. तर डाळ अगदी मस्त भाजली गेली आहे, हलका रंग बदलला आहे आणि हलका सुगंध येतो आहे. आणि तुम्हाला सांगू का, ज्यावेळी कुठलेही वेगवेगळे पदार्थ आपण भाजतो त्यावेळी प्रत्येकाचा एक वेगळा सुगंध असतो, आणि मला सगळ्यात जास्त उडदाची डाळ भाजल्यानंतर जो सुगंध येतो ना, तो खूप आवडतो. तर बऱ्याच जणांना वेगवेगळे असे सुगंध आवडतात. तुम्हाला कुठला पदार्थ भाजल्यावर आवडतो हे सांगा मला. आता ही डाळ आपण तेलातनं काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं की तेलात डाळ भाजायची नाही आहे, तुम्ही अशीच कोरडी भाजली तरीसुद्धा चालेल. तर डाळ भाजून घेतली, आता 1/4 कप शेंगदाणे घेतलेले. हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला उरलेल्या तेलामध्ये किंवा अजून थोडंसं तेल घालू शकता, छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर शेंगदाणे छान असे तडकेपर्यंत कुरकुरीत भाजलेले आहेत. उडदाची डाळ भाजली आहे ना, त्याच्यामध्ये शेंगदाणे पण काढून घे. आता कढईमध्ये 1/2 वाटी किंवा 1/2 कप फुटाण्याची डाळ भाजायची. ही डाळ फार भाजण्याची गरज नाही आहे, 1-1.5 मिनटं फक्त गरम करून घेऊ. फुटाण्याची डाळ पण 2 मिनटं गरम करून घेतली आहे, काढून घ्यायची आहे. सगळं साहित्य भाजून घ्यायचं कारण म्हणजे चटणी खमंग लागावी, शिवाय लवकर वास येऊ नये. आता कढईमध्ये 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा खीस भाजायचा आहे. सुकं खोबरं भाजताना तेल वगैरे घालायची गरज नाही, कारण खोबऱ्यामध्ये स्वतःचं तेल असतं. आणि तेलावरून आठवलं, मला बरेच प्रश्न विचारले जातात की कुठलं तेल कशासाठी वापरायचं. तर मी लाकडी खाण्याच्या तेलांबद्दल सांगते, कारण मी स्वतः याच्यावर बरंच वाचन केलेलं आहे. तर शेंगदाण्याचं जे तेल असतं ते थोडंसं घट्ट असतं, त्यामध्ये फॅट्स जास्त असतात, पण ते चांगले फॅट्स असतात. आणि ज्यावेळी आपण ते तळणीसाठी वगैरे वापरतो त्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होण्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं, त्यामुळं शक्यतो शेंगदाण्याचं तेल हे तळणीला वापरायचं नाही, कारण त्याचा धूरसुद्धा जास्त होतो. त्यामुळं तळणीसाठी कधीही करडईचं तेल वापरायचं, आणि शेंगदाण्याचं तेल भाजीसाठी वापरायचं, कारण ते एकदाच गरम होतं त्यामुळे ट्रान्सफॅट्स तयार होत नाहीत त्याच्यामध्ये. आणि शेंगदाण्याचं तेल कच्चं खाण्यासाठीसुद्धा चांगलं आहे, त्यामधले जे चांगले फॅट्स असतात ते कुठलीही उष्णता न देता आपल्या शरीरात गेले की पचायला कुठलंही आपल्याला पचनासाठी मदत होते. त्यामुळं चटणीवर घेताना कधीही कच्चं शेंगदाण्याचं तेल घ्या, चवीलासुद्धा छान लागतं आणि आपल्या शरीराला ते चांगलं फायदेशीर पण असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही तळणीसाठी करडईचं तेल वापरा. जरी त्याला थोडासा असा स्ट्रॉंग वास असला तरीसुद्धा पदार्थाला वास लागत नाही. अगदी सुरुवातीचा 1-3 मिनिटं त्या तेलाचा वास येतो, तळायला ठेवल्यानंतर परत येत नाही. आणि ते तेल तळणीला वापरायचं कारण त्यामध्ये फॅट्स कमी असतात, त्यामुळं या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तर तुमच्याशी बोलता बोलता खोबरंसुद्धा छान असं कुरकुरीत भाजलं गेलं आहे, हलका तांबूस रंग आला आहे. खोबरं काढून घेऊयात.
खोबरंसुद्धा अगदी व्यवस्थित भाजा, कारण खोबरं नीट भाजलं नाही तर चटणीला लवकर वास येतो, आणि ही चटणी एकदा करून ठेवली तर 2 महिने 2.5 महिने आरामात टिकते. पण ताजी केलेली कधीही चांगली, ताजी म्हणजे 8-10 दिवसांसाठीची. तर खोबरं भाजून झालं आहे. आता कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरं, सोबतच 7-8 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि याला थोडंसं भाजून घ्यायचं. लसणाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला लसूण घालायचं नाही घातला तरी चालेल. गॅस कमी ठेवा आणि याला छान भाजून घ्या. लसूण आणि जिरं भाजलं काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला आवडत असेल तुम्ही कच्चा लसूण वापरला तरी चालेल. तर सगळ्यात शेवटी आपल्याला भाजायचा आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता अजून थोडा ओला आहे, याला छान असं खुळखुळ आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्ण जाईपर्यंत भाजायचं. तुम्ही हवं तर तेलात भाजा किंवा असा सुद्धा छान भाजला जातो. तर छान असा कोरडा होईपर्यंत, त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत याला भाजून घ्या. तर कढीपत्ता आपला छान असा कोरडा झालेला आहे, आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल. हा थंड झाला की अजून छान कुरकुरीत होईल. आणि एवढा कढीपत्ता भाजण्यासाठी मला जवळपास 7-8 मिनिट लागले. मंद ते मध्यम आज करत करत मी याला भाजून घेतलं आणि मध्ये मी चमचाभर तेलसुद्धा घातलं होतं, म्हणजे तो पटकन भाजला जावा म्हणून. तर आता गॅस बंद करूयात आणि हा कढीपत्तासुद्धा संपूर्ण थंड करून घ्या. तर आपलं सगळं साहित्य थंड झालं आहे. आता यामध्ये घालायचं आहे सवीपुरतं मीठ, 2-3 चिंचेची बुटकं घालायच्यात, म्हणजे अशी थोडीशी चिंच घालायची, 2-2.5 चमचे मिरची पावडर, किंवा तुम्ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि त्याचबरोबर कढीपत्ता. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. तर याला आपण बारीक करून घेतलं आहे आणि हे बघा किती सुंदर कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. फार अशी एकदम बारीक वाटलेली नाही, अशी थोडी रवाळ ठेवली आहे. तर आपली मस्त कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. आणि ही चटणी एक थोडा वेळ अशी पसरून ठेवा ताटामध्ये, आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवली तर जवळपास 2-2.5 महिने आरामात टिकते. फक्त याला पाण्याचा हात लागून देऊ नका. तर ही चटणी आपण कशी खाऊ शकतो, तर मी आमच्या घरी आम्ही कशी खातो अशा पद्धतीची चटणी किंवा कोणतीही चटणी, तर असं वाटीभर मस्त घट्ट दही घ्यायचं, त्याच्यामध्ये चमचाभर चटणी घालायची, तिला मस्त कालवून घ्यायचं आणि गरमागरम किंवा शिळ्या बाजरीच्या भाकरीसोबत खायची, अप्रतिम लागते. मस्त बहुगुणी कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे. आता फोडणीमधला कढीपत्ता जरी मुलांनी काढून टाकला तरीसुद्धा तुम्ही रोज त्यांना अशी चटणी देऊ शकता. तोंडी लावण्यासाठी एकतर जिभेची चवसुद्धा वाढवेल आणि मुलं अगदी आवडीने खातील. मुख्य म्हणजे त्याचे फायदे भरपूर आहेत. तर तुम्ही पण ही चटणीची रेसिपी नक्की करून बघा. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.